नमस्कार मंडळी, कशा सर? मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे आहे पायरीच्या झाडाखाली आणि होळीनिमित्त सर्वजण भाऊ आलेत आणि खूप मजा येते. आता जंगलामध्ये चाललो आहे थोडंफार रान मेव्यासाठी. म्हणजे काय मिळेल ते असं काय शक्यतो आहे ना. आंब्यासाठी चाललो आहे. संध्याकाळी यातले भरपूर जण परत मुंबईला चालले आहेत, तर मुंबईला नेण्यासाठी आंब्यासाठी चालले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे नवीन चेहरे आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आहेत बरेच. इकडे सतेज बघू शकता, इकडे बाबू आहे, निम्या आहे आणि लाखन ओमकार. ओमकार म्हणजे लॉकडाऊनमध्ये असायचा, आता काय बरेच दिवसांनी आला आहे व्हिडिओमध्ये. आणि इकडे पांड्या. चला कुठं जायचं मग आज? ना कोऱ्या पाहिजे त्यांना, आंब्याच्या कोऱ्या. तर मंडळी, इथे भावकी सर्व जमा झालेली आहे. कशासाठी माहिती आहे का? आंब्यासाठी. आंबे इकडे काढलेले आहेत आम्ही, चार पाचच आंबे काढलेत. हा का झाले तयार, आता आंबे तयार होत आहेत. आंबट आहेत ना, बरेच आंबट आहेत. आणि इकडे चटणी मीठ आहे आपल्याकडे, त्यामुळे मजा येणार आहे. फुटला फुटला, हा फुटला. अरे तो नारळ टपकन पडला ना, जबरदस्त तो भारी ना. मी दोन तीनदा बघितला. आयजो कसा काय फोडतो, खाली काय दगड बिगड आहे काय? खाली दगड होती, हातान फोडला ना. कलबासाने उमरामध्ये फोडतो. नाइस, फेवरेट मेनू. डोक्यावर पडतात, खाटीवर पडतात. मक्का मजा येते. चटणी मीठ लावून आहे ना, आंबे खायला जाम मजा येते. आंब्यात ना तयार झालेत, बाटा झालेत. बाटा झाल्यात म्हणजे पुढील 10-15 दिवसामध्ये तरी आंबे पिकतील. तर आपण इथे आंबे नाही काढायला आलो, इथे मायाच्या कोरणामध्ये बसले आहे थोडा वेळ. दोन चार आंबे काढले, चटणी मीठ बरोबर खाल्ले. आणि आपल्याला आता परत आहे ना खाली थोडं जंगलामध्ये जायचं आहे. तिकडे एक आंबा आम्ही बघितला होता जो चांगल्या प्रकारे आहे ना, असा बहरला आहे. लास्ट आम्हाला जेव्हा आमट्यानं येतो ना होळीला, तेव्हा बघितलेला आंबा तो. बघूया तो जर लागले असतील, मोठे झाले असतील आंबे ना, मग त्याच्यावरचे आंबे काढूया. तर मंडळी, आता आंबे खाऊन झालेत, आता थोडंसं पुढे जंगलात घुसूया. कारण थोडेफार आंबे पार्सल न्यायच्यात मुंबईला म्हटल्यावरती जरा आतमध्ये जंगलात जावं लागेल. आंबे तयार झालेत गावात आणि इथे खालच्या साईडला ना तोरणं पण लागलेत. तोरणं बघूया फिक्की मिळतात का. तर मंडळी, वरती तुम्हाला आंबे दिसतात की नाही माहिती नाही, गोप्रोमध्ये किती दिसतात, पण भरपूर आंबा लागला आहे. तर इथे आता थोडेफार आंबे काढायचे आहेत आणि मग घरी जाऊ. बघूया किती आंबे मिळतात ते. मगाशी आपण आंबे आणले, करवंदाचा जो टोका होता तो गंगाने घरी नेला आहे आणि आता घरी थोडं फ्रेश झालो आहे. तर आता कुठे चाललो आहे माहिती आहे का? पोपटी बनवायला. खाली गोधडीमध्ये जातो आहे गंगेच्या घराच्या पाठच्या बाजूस. तर दुपारचं ऊन आहे, त्या उन्हामध्येच आपल्याला आता जायचं आहे कल्पेश आहे सोबत. एकच दिवस आज आहे, संध्याकाळी जाणार आहेत हे लोक मुंबईला. मी अजून 3-4 दिवस आहे गावाला, त्याच्यानंतर मग मुंबई. तर मंडळी, इकडे आहे ना पोपटीला जी भांबरूट लागते, ते भांबरूट आहे ना आता घेऊन आला इकडे पांडू बघ. माहिती आहे पोपटीचा विषय आपण पहिल्यांदा बघणार होय गावात. इकडे जरा काय आहे आता बघूया कसला विषय. तू खाल्ली का नाही? अजून काय टेस्ट कधी बघितली नाही. अच्छा बघूया, मजा येईल बघ, त्याला खायला मजा येईल. मी आता अलिबागला खाल्लेली ना. जरा कशी आहे भांबरूटी काय माहिती ना? चांगली आहे, बघूया. मस्त आहे एकदम. ॲक्च्युली आता थोडी जून झाली, फुलं आली त्याला, तेव्हा कसं कोवळी असते ना जेव्हा फेब्रुवारीमध्ये, तेव्हा अजून भारी लागते. तर मंडळी, फायनली आपण गंगेच्या घरी पोचलो आहे आणि इकडे संदेश गेला आता शेंगा आणायला. आईने शेंगा लावल्यात आणि इकडून पाचच्या साईडला जायचं आहे परसवनामध्ये. आणि परसवनामध्येच आहे ना आज पोपटीचा बेत आहे. आणि इकडे पोस्टर अजून तसंच झाला ते बघा, 6 फेब्रुवारीला लग्न झालं गंगेचं. मस्त पोस्टर आहे. आणि इथूनच पाठच्या बाजू जाऊया जरा पोपटी आज करूया. इकडे बघते ऍक्च्युली ना शेंगा आता पिकल्यात सर्व, तर त्याच्यामधून आहे ना ज्या ओल्यावाल्या शेंगा आहेत तर त्या थोड्या बाजूला करतायत आणि त्या आपल्याला पोपटीमध्ये टाकायच्या. शेंगा थोड्या कमी पडतील पण ठीक आहे, चालून घ्यायला लागेल. या बघा, एवढी थोडीशी मशागत आहे कारण आता आहे ना सगळ्या शेंगांना सुकल्यात. तर एवढे आपल्याला ओल्या शेंगा भेटल्यात. मग आमच्यासाठी बनियाईने आम्हाला मेहनत घेतले बघा. बनियाईसाठी व्हिडिओला लाईक करा.
आमच्या पार्टीसाठी अशा रीतीने मंडळी आपण परसावनामध्ये आलो आहे गंगेच्या आणि तयारी सुरू आहे. म्हणजे वालाच्या शेंगा आता बाजूला केलेल्या आहेत, अंडी धुतलेली आहेत, चिकन पण आणलेलं आहे आणि भांबरूट पण आणलेली अशी सर्व तयारी झाली आहे. ॲक्च्युली रायगड पट्ट्याला या पोपटीला आहे ना पोपटी म्हणतात आणि रत्नागिरी साईडला आहे ना पुढे आल्यानंतर याला मोगा म्हणतात. तर रत्नागिरी सिटीमध्ये वगैरे बनते ॲक्च्युली. इकडे आमच्या पट्ट्याला वरती आहे ना पोपटी सहसा कोणी बनवत नाही. पोपटी किंवा जी मोगा ते कोण बनवत नाही. तर धमाल आहे, मजा आहे, दुपारची वेळ आहे आणि इकडे वातावरण बघा कसं एकदम मस्त आहे, जबरदस्त आहे. ऊन आज कमी आहे, ढगाळ वातावरण आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. बघू काय काय होतं आहे ते. असो सकाळी आंबे खाऊन झालेत, आता मोगा खाऊया. पोपटी रत्नागिरीतली पोपटी. तर इकडे आहे ना आता थोडासा खड्डा काढतोय सतेश, बघा कामाला लागलाय कारण मुंबईला जायचं ना आज. तर आज जरा मेहनत करतोय गावाला. तर खड्डा काढून म्हणजे कसं पुढचं जे टोक आहे मटक्याचं ते मटक्याचं टोक खाली गेलं पाहिजे, त्याच्यावरती मग कशी आग पेटवली जाते. तर तिकडे खड्डा खाण्याचं काम सुरू आहे पोपटीसाठी आणि इकडे आपण आलो आहे रातांबीवर. रातांब पिकला का रे? पिकलेत रे, बरेच आहेत. हा रातांबा, रातांबा म्हणजे ह्याचं जे फळ आहे ते सुकावल्यानंतर त्याचं कोकम होतं. तर हा रातांबा मजा येते खायला. इकडे इकडे बघाल ना, इकडे बघा या साईडला, इकडे हे समोर दोन पिकलेले आहेत, इकडे त्या साईडला एक वरती पिकला आहे आणि खालच्या बाजूस हे बघा इकडे हे पिकलेले रातांबे. तर हा म्हणजे रातांबा हा आहे ना. काय रे मस्त पिकला एकदम. ह्यातले ज्या बिया आहेत ना खाऊ शकतो आपण, मस्त लागतात, मजा येते खायला. म्हणजे हे कोकांबे आहेत ना असेच खायला मजा येते. म्हणजे एका वेळेस आपण 5-7 तरी खाऊ शकतो, मस्त एकदम. आणि हे तुम्ही सुकवलं की कोकम बनतं. आता काय आपल्याला सुकवायचं नाही आहे. गावाला हे रानमेवा आहे ना, आता उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये ऊन भरपूर आहे पण जंगलामध्ये बरंच काय काय खायला मिळतं. आंबा आहे, फणस आहे, काजू आहे, रातांबा आहे, तोरणा आहेत, कण्हेरी पण लागतात ना आताच, कण्हेरी आहेत, बरंच काय काय असतं, अळू, तोरणं, सर्वच काय खायला मिळतं आता. तर कसं आहे ऊन लागलं तरी चालेल पण असं काय काय. मस्त या म्हणजे कोकांबे खायला या. आता बघता नाही ते थोडीशी इस्तो पेटवतो, का माहित आहे का, ही जी केळीची पानं आहेत ना ती थोडीशी गरम करायची आहेत कारण त्याचे मोठले बांधायचे आहेत आणि मोठले आपल्याला त्या मटक्यामध्ये टाकायचे आहेत. केळीची पानं अशी गरम केली ना की नरम होतात ती, मग ती ॲक्च्युली ते मोठले बांधायला ना बरं पडेल. वा मस्त कडक. आणि इकडे सतेश मेहनत घेताना हे बघा पानाचा कलर बघा कर, लगेच चिकन मस्त मॅरिनेट झालं बघा. काय काय टाकलेलं आपण त्याच्यामध्ये, चिकन मसाला, अजून मॅगी मसाला, मॅगी मसाला, दही आणि आलं लसूण, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट सर्व टाकून मॅरिनेट करायला ठेवलेलं. आपण 3-4 तास पण ठेवू शकतो. आपण काहीतरी एक 1.5 तास झाला असेल ना, 1.5 तास झाला आहे. एक ॲक्च्युली जेवढं मॅरिनेट चांगलं होतं ना तेवढं ते चांगलं शिस्त आणि चव जास्त येते. आता जवळ घे जरा, बस होईल, बस होईल एवढा, बस होईल एक. अरे तीन मोठले होतील पान, तीन पानं आहेत का आपल्याकडे? ठीक आहे सर, बांधलं. अरे तीन पानं पाहिजे, तीन होतील, दोन आहेत ना तीन. मस्त वाट तुटत नाही पान, मस्त रे, मस्त एकदम सॉलिड. बांधलं तर फाटलं असतं, मस्त बांधलं तर फाटलं असतं. ते दिंडी दिंड्याचा येईल काढू काय, फिरव त्याला, फिरव ते तर डबल कर पण, डबल कर तुम्हाला फिरव. तर इकडे अशा प्रकारे आहे ना मोठला बांधून घ्यायचा बटर, तिथून आहे ना एक छोटासा टप आहे वर निला घेऊन ये ना. त्याला आता गुरपटावं लागेल परत नवीन. हा असा मोठा घे ना, जोरात नको बांधू, असं फक्त बांध हलकस. हा बस असा बस झाला,
शेवटी हाँ दुसर पान घे बस 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 अरे मोजून आपण काय करतो कमी कर बांधला हाँ चौकाच बांध बांध मस्त पहिला पहिला थर भांबोड्याचा असतो जाड आहे ना जाड झालाय ना हा त्याच्यावरती शेंगा टाक ते टाकले काय तेल कशाला तेल ना टाक तेल सोडलं असं तेल हा कसं चिकन इकडे गंगा आहे ना त्या शेंगा बघा तिकडे अशा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायच्या शेंगा म्हणजे शेंगा कशा बाहेरच असतात ना त्यामुळे त्या अशा धुवून घ्यायच्या तर व्हिडिओ मध्ये टिप्पणी अशी आहे वयस्कर लोकांनी काम करायची एक आपल्या दोनच थर टाकायचे त्याचे खाली एक थर टाक बस होईल आपल्या एक शेंगा कमी आहेत आपल्याकडे आता मोठला टाक टाक रे मोठा लागे हा तो टाक संभाल संभाल तूच बोला जाणार जाणार आणि अंडी 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 कसे जाते अंडी वर थांब थांब पहिले हे टाक मोठलं टाक अजून टाक अंडी हा गबे गाप मध्ये अंडी टाक अंडी एवढी साठी पुरतील काय आधी अंडी अंडी टाक अजून एक ना छोटासा त्याच्यात टाकू दुसरे टाकू अरे एक टाकू ना हा तो अंडी टाक हा कॉपरेट टाक त्या दोन तीनच टाक आणि वरती पॅक करून टाक नाही दाबून टाक बस तेवढीच टाक हा इकडे एवढा मोठा गॅप दिसत नाही तुला नको नको दाबू नको काम कर थोड्या शेंगा टाक वर आणि मग बांबरूट टाक थोडेसे टाक त्याला पण ठेवू जायचं ना हा बस लावा लागेल पॅक करून टाक पूर्ण थोडं थोडं घे थोडं थोडं घे आणि पॅक कर मजबूत दाबा म्हणजे अंडी नको दाबू तसं नसत ते फेब्रुवारी मध्ये ना फेब्रुवारी मध्ये फुटलं काय फुटलं काय एक तास आणि आमच्याकडे पाहुणे आलेत कातुडीतले पाहुणे मग पोपटी आता काय आता भरताना दाखवणार आता काय एक भरलं आता दुसरं भरताना बघा मग नाले बसल 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 पाते हा त्याला चपान दे जरा पाहिजे
बटर नहीं डालना है बसला बसला जबाश गवत गवत ए तो गवत वरती है तो आन बस लाकड़ा चेप लाकड़ा चेप कांड लाव 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 इकडे बाजूला मंडळी बघा किती आहे इकडून जे चालू झालेत ते अशी लांब पर्यंत आहेत बघा इकडे 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 इथपर्यंत आणि तो बघा तिकडे तर मास्क लावून बसला तर आता आहे ना म्हणजे लाकडं वगैरे पेटून आहे ना आतमध्ये अशी ऊप तयार झाले निखारे वगैरे आहेत तर अजून एक 10-15 मिनिटं ठेवायचं आहे एक 40 मिनिटं तरी ठेवावं लागतं टोटल ही पोपटी त्याच्यानंतर मस्त तयार होते आता थोडा वेळ आपल्याला अजून वेट करावं लागेल आता अशी 25 मिनिटं झालेत अवकाश अजून अजून एक दुसरं एक शबाश हे कडक आहे कडक आता चल ते एक पानं लाव रोशन काढा जरा गवत कडक कडक अरे मस्त अंडे आम्ही गारत आहोत अंडा करपू दे फुटलेलं होत ते म्हणजे अंडी पडतील राजा का आलं बोललं ना आलं आलं मस्त कुठे गेला सुरू असतो काय करतो काय नाय बरोबर अजून शिजला असत 5-10 मिनिटं माहितीये का मा पाना काढा की हा मेरा भांबड पडते मोठले किती होते ते पण तसंच आण दोनच मोठले याच्यात होते एक त्याच्यात आता ते शेंगा पिंगा हाताने काढायला होतील ते काढ सगळं ते चिमट्यान पान काढ मस्त रे सॉलिड फोटो काढा फोटो काढा आता हे पण उलट कर बस तिथं बस खाली अंडी बस अरे हा मोठला बराबर हा कोणता बटर हा मजा येते कडक ना तर मंडळी पोपटी तयार झाले मोगा बोलतात रत्नागिरी साईडला मोगा तयार झालाय चिकन पण मोगा मोगा चिकन पण सॉरी शिजलंय मस्त झालंय मजा येते चिकन चांगलं झालंय आणि ऍक्च्युली अचानक भयानक झालेला प्लॅन होता पण मजा येते अजून द्या अजून द्या एक पीस मस्त ना तर या मंडळी आता सर्वजण आम्ही खातोय तर या तुम्ही सुद्धा पोपटी खायला आणि गावाला आलात ना तर हे सर्व आपल्याकडे अवेलेबल असतं भांबोड्याचा पाला चिकन अंडी बटाटे असं सर्व काय असतं तर तुम्ही सुद्धा ट्राय मारू शकता या मंडळी मोगा पोपटी खायला या मारलं तर डायरेक्ट गदास तू तर मंडळी अशा रीतीने ना आपली पोपटी झालेली आहे आणि जाम मजा आली ऍक्च्युली गावाकडचा दिवस आहे ना असा छान प्रकारे निघून जातो म्हणजे सकाळपासून जी आपली सुरुवात झाली जंगलातला थोडासा फेरफटका केला आपण त्याच्यानंतर पोपटीचा अचानक प्लॅन झाला सर्व जमावजमाव पटापट झाली ऍक्च्युली मार्चमध्ये पोपटी बनवणं म्हणजे थोडंसं आहे ना जिक्रीचं काम असतं कारण भांबरूट पटकन मिळत नाही पण आपण भांबरूटचा पण जुगाड केला आणि छान अशी पोपटी झाले तर चला मंडळी आता आम्ही सर्वजण घरी जातोय तर हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर ते लिहायला विसरू नका भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.